आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकाळी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेश बेकरीचे मालक अण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस, करण्यात आलं वृक्षारोपण. शिरोळ तालुक्यातल्या नांदणी येथील गणेश बेकरीचे मालक अण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस आज साजरा झाला. एबीसी स्कूलच्या या प्रांगणामध्ये या छोटा बच्चे कंपनी आणि त्यांच्यामध्ये सकाळी आज पहिल्यांदाच जो माझा वाढदिवस साजरा होत असताना त्या बच्चे कंपनीच्या मध्ये हा वाढदिवस साजरा होत असताना मला फार आनंद होत आहे. आपल्याबरोबर हा वाढदिवस साजरा करत असताना एक लहानपण एक वर्षानं जरी मोठा झाला असलो तरी तुमच्याबरोबर राहिल्यामुळं एक वर्षानं लहान झाल्यासारखं वाटतं आणि मोठ्यांच्या आशीर्वादानं 43-44 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आला याची जाणीव होऊन जाते. आणि या आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं परत पुढच्या कामासाठी आणखीन उत्साह येतो, बळ मिळतो. चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे आदरणीय चेअरमन अण्णासाहेब चकोते साहेब यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. याही वर्षी आम्ही जवळपास महाराष्ट्र आणि सीमा भागातील 230 बसस्थानकं ही रंगरंगोटी करून ते स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्या पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी जयशिंगपूर बसस्थानक हे आपल्या ग्रुपमार्फत रंगरंगोटी करून घेतलेल्या बसस्थानकाची स्वच्छता केलेली आहे आणि इथले असणारे सर्व जो अधिकारी वर्ग आहे, इथले वाहतूक नियंत्रक असतील आणि सर्व अधिकारी वर्ग आहे यांच्या समवेत आम्ही केक कापून साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे.
जयसिंगपूर नांदणी या मार्गावर वृक्षारोपण करण्यात आलं आणि ही झाडं सांभाळण्याचा निर्धार झाला. या मार्गावर योग्य प्रमाणात वृक्षारोपण नव्हतं. आता दोन्ही बाजूला चांगली झाडं लावल्यानं सावली तर मिळेलच आणि पाऊसमान चांगला होईल. परिवार आणि या परिवारात आज अण्णासाहेब सपोते या नावाच्या व्यक्तीचं आता वाढदिवस परिवारातर्फे इथं झालेलं आहे. परिवारातला एक सदस्य तुमच्यासारखाच मी आहे आणि आपल्या या चपोते परिवाराचा एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण सर्वजण जे काय आज इथं सर्वांच्या आपल्या उपस्थित माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल आपलं मी मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. खरं म्हणजे मला वाटतं माझ्यावर भाग्यवान इतर कोणीच हे या देशात कोण असेल मला माहीत नाही, कारण इतका मोठा परिवार आणि एवढ्या मोठ्या परिवारामध्ये हे वाढदिवस साजरा होत आहे. कारण आज आपण बघतोय की हा वाढदिवस साजरा होत असताना आपण समोर सगळे बसलेले भगिनी आणि माझे सर्व कामगार बंधू हा एक भाग झाला जो समोरचा दिसतोय, परंतु या वाढदिवसाची तयारी गेली 8-15 दिवस सुरू आहे. आपल्या परिवारातीलच जे वितरक आहेत, वितरक बंधू आहेत, ते गोव्यापासून यवतमाळ, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, गोवा, कोकण, जवळजवळ आपण राहिलेल्या पॉईंटपासून म्हणजे आपण जिथं आता आहोत तिथून इकडं 500 किलोमीटर, इकडं जवळजवळ 1000 किलोमीटर, इकडं 500 किलोमीटर आणि इकडं 500 किलोमीटर, एवढा मोठा हा आपला परिवार आता झालेला आहे. आणि या सगळ्या परिवारात अण्णासाहेब चपोते अण्णासाहेब चपोत्यांचं वाढदिवस इथं साजरा होत नाही आहे, तर आपण सर्वजण अण्णासाहेब चपोते आहात. सर्वजण चपोते परिवार या चपोते परिवाराचा खऱ्या अर्थाने वाढदिवस महाराष्ट्रभर साजरा आता होत आहे. कारण मगाशी पाटील साहेबांनी सांगितलं की वाढदिवस हे साजरे करण्याची वेगवेगळी पद्धती आहेत, त्यांची पद्धत चुकीची काय बरोबर हा आपला प्रश्न नाही आहे. ज्यांना त्यांना जसं चांगलं वाटतं त्या पद्धतीने वाढदिवस साजरे होत असतात, परंतु आपण लहानपणापासून वाढदिवस कधीच साजरा केला नव्हता. एक सर्वसामान्य कुटुंबातून मी खऱ्या अर्थानं लहानपण माझं गेलं, त्यामुळं त्या काळी फक्त मोठ्या लोकांच्या घरी मुलांचा वाढदिवस व्हायचा आणि आम्हाला फक्त ऐकून असायचो. कधीतरी कोणाच्या तरी मोठ्या लहान मित्र जे असायचा आमचा त्याच्या घरी असलं तर आम्हाला निमंत्रण मिळालं तर आम्हाला फार भारी वाटायचं आणि त्यांच्या घरी आम्ही वाढदिवसाला जायचो. आणि म्हणून वाढदिवस साजरं करणे हे काय अण्णासाहेब चपोतेंचं कधी ध्येय नव्हतं. वाढदिवस जर साजरे होत असती तर आमची लहानपणापासून झाले असते आणि त्या संस्कृतीत मी वाढलो असतो. वाढदिवस माझा साजरे करण्याचा जो योग आला तोच माझ्या वयाच्या 34-35 वर्षी आम्ही मला वाटतं पहिला वाढदिवस बन्नेसाहेब आणि बाकीची कंपनी सगळे जोर धरली की नाही नाही तुमचा वाढदिवस करायचा. आणि मग वाढदिवसाचा हा योग सुरू झाला आणि गेली 10-15 वर्ष हे वाढदिवस सुरू आहे. परंतु मी ज्यावेळेला हे वाढदिवस सुरू करायचं असं बन्नेसाहेबांनी आणि सगळ्यांनी ज्यावेळेला माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला त्यावेळेला सांगितलं की वाढदिवस हा आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमानं जर साजरा होत असेल
आपले वाढदिवस हे एक निमित्त आपण याच्या पुढच्या काळामध्ये करू की ज्या निमित्तात हे निमित्त साधून आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं करायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपली सगळी मॅनेजमेंट टीम त्यावेळेपासूनच कामाला लागली. त्याला लगेच कामगार बंधू भगिनी सगळ्या साथ दिल्या. पहिल्या वर्षापासून आपण रक्तदान शिबिर आयोजन केलं. वृक्षारोपणाचं आयोजन आपण गेली 15 वर्ष करतो आहे. त्याचबरोबर अनेक छोटे मोठे जे काय जेवढे जमतील तेवढे सामाजिक उपक्रमातून आपण वाढदिवस साजरा करत आलो. इंडस्ट्री मोठी होत गेली, उद्योग वाढत गेला, आपला वितरकांचं जाळं मोठं होत गेलं, तसं तसं ह्याची व्याप्ती पण वाढत गेली आणि मागच्या 4-5 वर्षात एक भव्य मोठं अशा वेगवेगळे जे सामाजिक उपक्रम आहेत ते आपण हाती घेतलं आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये मग ते ढकळापूरचं पाणी पुरवठा असेल किंवा 350 बस स्टॉप असतील किंवा गेल्या 4-5 वर्षात जे रक्तांचं ओघ वाढला आणि त्या अनुषंगानं आतापर्यंत मला वाटतं 10,000-11,000 बाटल्या रक्त आपण जवळजवळ सगळ्यांच्या ह्या माध्यमातून दिलेलं आहे आणि 25,000 झाडं आपण लावलेली आहेत आणि ती जगवलेली आहेत. आणि हे सर्व करत असताना काही मोठ्या योजना आहेत, जसं बस स्टँड आपण आपल्या वितरकांच्या जे जाळं उभा राहिलेलं आहे त्या वितरकांच्या जाळ्याच्या माध्यमातून आपण गोव्यापासून ते खाली नांदेड जालनापर्यंतची आणि उंबळीपासून ते साताऱ्यापर्यंतची सर्व बस स्टँड 2 वर्षाच्या पूर्वी 350 बस स्टँड आपण सर्व स्वच्छता करून घेतली होती. त्याच पद्धतीनं यावर्षी आपण ते 200 बस स्टँड महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवरील स्वच्छ करून रंगवून घ्यायचं असं ठरवलं होतं आणि त्याचा प्रस्ताव वितरकांच्या समोर ठेवला होता आणि वितरकांनी त्याला अगदी जोरदारपणे उचलून धरलं. बन्नेसाहेबांनी त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या योजना पोचवल्या. त्याच पद्धतीनं त्या योजनेला मूलस्वरूप देण्यासाठी वितरकांची एक कमिटी नेमली. वितरकांनी त्याच्यामध्ये खास करून जतचे राम माने असतील किंवा राखी असतील पंढरपूरचे या सगळ्या बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग चांगल्या पद्धतीनं नोंदवला आणि आज जवळजवळ 200 जे टार्गेट होतं ते 238 इतके स्टँड आपले रंगवून झालेले आहेत. देशातील असा एकमेव पहिला उपक्रम असेल की एका वेळेला 238 बस स्टँड ही रंगवून घेतलेले असतील. तर अशा या सगळ्या सामाजिक उपक्रमातून आपण वाढदिवस साजरा करत असताना आपल्याला आपण जो काही एक हा व्यवसाय आता वेगवेगळ्या अडचणीतनं जात आहे. कारण गेल्या 2 वर्षात जर बघितला मागच्या 20 वर्षात आपले रेकॉर्ड आहे. आपल्याला म्हणजे सुट्टी नको म्हणजे ओव्हरटाईमसाठी थांबण्यासाठी आपल्याला किती रिक्वेस्ट करायला लागायचं आणि आता मात्र ती परिस्थिती थोडी बदललेली दिसायला लागली आहे. एकतर मार्केटमधलं कॉम्पिटिशन, त्याचबरोबर नोटाबंदीचे परिणाम, GST परिणाम असतील, या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींमुळं पण आता जे काही मंदीचं वातावरण आहे त्याच्यामुळं आपल्याला एका वेगळ्या अशा अवघड अशा याच्यातनं मार्गक्रमण करावं लागत आहे. मला खात्री आहे की आपली क्वालिटी, आपली सर्व्हिस आणि योग्य आपले असे प्रोडक्टचे दर हे आपण जर कायम ठेवले तर येणाऱ्या 2 वर्षात याच्यातून ही मार्ग नक्की निघेल आणि याच्याहीपेक्षा चांगली उपक्रम आपण या समाजासाठी आपण करू. कारण माझं असं म्हणणं आहे की एक उद्योग ज्यावेळेस सुरू होतो तो उद्योग समाजातील काही गरजा भागवण्यासाठी त्या उद्योगाची निर्मिती होत असते. कारण त्या समाजात लागणाऱ्या म्हणजे जे या समाजातल्या घटकांना लागणाऱ्या वस्तू ह्या कधीही आपण बनवत असतो. मग ते अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल आणि या ज्या वेळेला आम्ही हे उत्पादन करतो आणि हे उत्पादन आपण मार्केटमध्ये विक्री करतो आणि ते विक्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं जे काही असेल ते आपला पगार भागतो आणि त्यातनं 2 पैसे कंपनीला राहतात. म्हणजेच जे उत्पादन आम्ही करतो ते जर विक्री झाली नाही तर त्याचा
काहीही उपयोग नाही उत्पादन केलेल्या वस्तूंचा. त्यामुळे जे आपण उत्पादन करतो ते समाजासाठी करत असतो आणि समाजातूनच हा धंदा इतका मोठा झालेला असतो. समाजातूनच हे जे काय आपल्याला जो आपला जो ब्रँड आपला जो ब्रँड निर्माण झाला आहे तो ह्या समाजानेच निर्माण केलेला आहे आणि म्हणून या समाजाचं आपण काही ऋण द्यावं लागतो आणि हेच ऋण या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काही सामाजिक कार्याच्या माध्यमातून या समाजासाठी काही केलं पाहिजे. नुसताच सरकार करायला पाहिजे म्हणजे गव्हर्नमेंट करायला पाहिजे किंवा आणखीन कोणी पुढारी आणि बाकी लोक करायला पाहिजेत अशी भावना न ठेवता आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला जे काय जमेल तेवढं त्या पद्धतीनं आपण इथून पुढच्या काळामध्ये हे सामाजिक कार्य चालूच ठेवायचं आहे. आपले सर्वांचं जे प्रेम आहे ते तुमचं प्रेम माझ्याबरोबर असंच राहू दे. आपण सगळ्यांनी मिळून आणखीन चांगल्या पद्धतीनं हा ब्रँड मोठा करूया, हा व्यवसाय मोठा करूया. याच्यातून नक्कीच आपल्याला अजून याच्या पुढच्या काळामध्ये आणखीन मोठे जे काय सामाजिक उपक्रम राबवता येतील. आपण बघतोय समोर आत्ताच आपण ज्यांना दत्तक घेतलं सपोते ग्रुपच्या वतीनं ते गतिमंद मुलं खऱ्या अर्थानं आजच्या जगामध्ये जर त्यांच्याकडं बघितलं तर ही पृथ्वीवरचे देव जसे असतात ना ते देवात्मा आहेत असे म्हणायला हरकत नाहीत. कारण त्यांच्या एवढं निरागसपणा आज आता मिळणं दुर्मिळ आहे आणि ते इतकं छान एवढे इतके निर्मळ मनानं ते सकाळी चित्र काढत होते आणि आता इथंसुद्धा आपल्या कार्यक्रमास उपस्थित आहेत. आणि अशा या मुलांना खरं म्हणजे समाज वेगळ्या पद्धतीनं बघतो परंतु आजपर्यंत गणेश बेकरीच्या माध्यमातनं आम्ही अशा अनेक गतिमंद मुलांना आपल्या फॅक्टरीमध्ये आपल्या परिवारात सामावून घेतलेलं आहे. तुम्ही सर्वजण पाहताय अशी अनेक मुलं आपल्याकडे काम करतायत. त्याचबरोबर अनेक अपंग मुलं आपल्याबरोबर काम करतायत. या लोकांना नुसताच पैशाची गरज नाही तर त्यांना एक प्रकारे आपण मानसिक आधारसुद्धा आणि प्रेमानं प्रेमाचा आधारसुद्धा आपण आपल्या सर्वांच्याकडून तो हवा असतो आणि तो आपण या चपाती परिवाराच्या माध्यमातून त्यांना देत असतो. म्हणून ही मुलंसुद्धा आपल्या इथं आल्यानंतर इतकं खुश असतात. या पुढच्या काळात आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या असे अनेक उपक्रम आपल्या आपल्याला घेता येतील. आपल्या सर्वांच्या सर्वांचं प्रेम माझ्याबरोबर असंच राहू दे. आपल्या आपण आजच्या या कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि